पंचायतीच्या वतीने थोडेसे माय बापांसाठी या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून या योजनेअंतर्गत विरंगुळा कक्ष उभारण्यात येणार आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, खुशीत वाढवले, मोठे केले, प्रेमाचा वर्षाव केला, त्या वृद्ध आई वडिलांना आयुष्याच्या शेवटी केवळ अहंकारातून अथवा गैरसमजातून बऱ्याच ठिकाणी त्रास देण्याच्या घटना समाजामध्ये घडत असल्याचे चित्र अनेक वेळा दिसून येते. घरातील एक अडगळ म्हणून वृद्धांकडे बघणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. वृद्धपकाळी कित्येक वृद्ध नागरिक या गोष्टींमुळे खचून प्राण सोडतात. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 अंमलबजावणी करण्याबाबत विभागनिहाय सविस्तर निर्देश निर्गमित केले आहेत. या अनुषंगाने फुलंब्री शहरातील 60 वर्षावरील नागरिकांचं सर्वे करण्याचे काम नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा व आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची नोंद नगरपंचायत पथकाकडे नोंदवावी, जेणेकरून नगरपंचायत मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मदत पुरवल्या जाईल. तसेच लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी फुलंब्री शहरात विरंगुळा कक्ष उभारण्यात येणार असून त्यामध्ये विविध वर्तमानपत्रे, वाचण्यासाठी पुस्तके, दूरदर्शन संच तसेच बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून लवकरच नाना नानी पार्कची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुहास सिरसाट यांनी दिली असून विरंगुळा कक्षासाठी इच्छुक नागरिक, सामाजिक संस्था व व्यापारी यांना पुस्तक देण्याची इच्छा असेल तर त्यांनी नगरपंचायतकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हाफत, फुलंब्री.